औरंगाबाद जिल्ह्यातील गणेशवाडी तालुका गंगापूर येथील विजय रामनाथ काणे यांच्या शेतात बिबट्याने एका वासराची शिकार केली. त्या वासराला वाचविण्यासाठी झुंज देणाऱ्या कुत्र्याची वाघाने झडप घालून दोन डोळे निकामी करून गंभीर जखमी केले. मात्र कुत्र्याने एकाकी झुंज देत इतर तीन प्राण्यांचे जीव वाचवले. ही घटना रात्रीच्या वेळी घडली. बिबट्या गाई वासरांवर हल्ला करत असताना त्यास कुत्र्याने पत्रिवार केला. कुत्र्यावर बिबट्याने पंजा मारून डाव्या बाजूच्या डोळ्यावर पंजा मारला, त्यामुळे डोळा निकामी झाला. कुत्र्याची प्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे कुत्रा तसाच माळ्यातून मालकांच्या घरी येऊन दरवाज्यात उभा राहिला. कुत्र्याची परिस्थिती बघून शेतकरी विजय काणे हे चार पाच जण घेऊन मळ्यात गेले. तेथे बिबट्याने वासरू खाल्ल्याचे निदर्शनास आले. विश्वासू प्राणी कुत्रा लोट्या नावाच्या कुत्र्याने झुंज बिबट्याशी देऊन इतर तीन जनावरांचे प्राण वाचविले. पोलीस निरीक्षक एम टी सुरवसे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वन विभागात पिंजरा लावण्यास सांगून शेत वस्तीवरील शेतकऱ्यांनी सतर्क राहून शेती कामे करावेत अशा सूचना देण्यात आल्या. मात्र आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. साहेब दादासाहेब नवले गणेशवाडी तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद हे वन विभागाचे लोक इथं आलेले आहे. आता सध्या का आमची यांना अशी मागणी कनी तात्काळ स्वरूपात पिंजरा लावावा आणि पिंजऱ्यामध्ये त्यांनी बोकूळ ठेवावं. तिथं काय होतं कधी कधी कोंबडा वगैरे ठेवल्याच्यानंतर कोंबडा कोणीही काढून नेतं. बोकूळ ठेवल्याच्यानंतर त्या वासाने वगैरे तिथं बिबट्या येऊ शकतो. आवाज येतो त्या बोकड्या वराड्याच्या नंतर आवाज येतो. त्या आवाजाने तो वाघ तिथं येऊ शकतो. आता असं इथं आमच्याकडे ऊसतोडी चालू झालेली आहे. ऊसतोडी चालू झाल्यामुळं शेतकऱ्याचे त्या लोकांचे बारीक बारीक मुलं आहे इकडे फिरतात तिकडे फिरतात. ती एक भीती आम्हाला निर्माण झाली. दुसरी गोष्ट आता आमच्याकडं कापूस वेचण्यासाठी जे लेबर आहे आता त्या लेबराला बाया मंजूरसुद्धा येईन आमच्याकडे. आजची परिस्थिती अशी झाली. आमचं असं म्हणणं आहे की तात्काळ वन विभागाने काहीतरी त्याच्यावर प्रतिक्रिया करावी आणि आमच्या भागामध्ये तात्काळीने पिंजरा लावावी असे वन विभागाला विनंती माझी. जवळपास 3 दिवस झाले माझ्या शेतामध्ये वाघाचे माग दिसले आणि माग दिसल्याच्यानंतर एवढं काही परिस्थिती नव्हती पण परवाच्या दिवशी दिसले. पण आता आज असं झालं की त्यांनी शेजाऱ्याची गाय खाल्ली. आता गाय खाल्ली वन विभागाचे लोक आले डॉक्टर आले पंचनामा झाला सगळ्या गोष्टी झाल्या पण काहीतरी घटना चांगली मोठी व्हावा नाही याच्याकरता वन विभागाचे अधिकारी सदर क्षेत्रामध्ये पाहणी केली असता प्रथमदर्शनी असं आढळून येत आहे की या ठिकाणी बिबट्याचा आदिवास आहे. बिबट्याचा आदिवास असल्याने त्यांनी रात्री एक किल केलेला आहे. या ठिकाणी सदर किलबद्दल पंचनामा नोंदवलेला आहे व विहित अटीप्रमाणे नियमांच्या अनुषंगाने सदर शेतकऱ्यास त्याची नुकसान भरपाई दिली जाईल आणि बिबट्याचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करून त्या ठिकाणी पुढील उपाययोजना लवकरात लवकर राबवण्यात येतील. शेतकऱ्यांनी भिण्यासारखं फार काही कारण नाही आहे. वन विभाग पूर्णपणे काळजी घेईल. पिंजऱ्याचा बंदोबस्त करण्यात येईल. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकुळ चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.